पनवेल तालुक्यात कोरोना महामारीचा प्रसार दिवसेंदिवस वेगाने होत आहे. गुरुवारी 197 कोरोना बाधित रुग्ण सापडले. यामध्ये महापालिका हद्दीतील 134 तर ग्रामीण भागातील 63 रुग्णांचा समावेश आहे. या महामारीने आज 7 रुग्णांचा बळी घेतला आहे तर 168 रुग्णांनी आज कोरोनावर मात केली असून त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे. आज महापालिका हद्दीतील पनवेलमध्ये 32, नवीन पनवेल येथील 17, खांदा कॉलनीतील 8, कळंबोलीमध्ये 21, कामोट्यात 19, खारघरमध्ये 22, तर तळोजा येथे 15, तर ग्रामीण भागातील आदयमध्ये 2, भिंगारमध्ये 2, चिंचवणमध्ये 4, डेरोलीत 2, कोपरोलीमध्ये 3, पालेबुद्रुकमध्ये 3, शिवकरमध्ये 2, सुकापूर येथे 5, वलपमध्ये 4, विसुंबे येथे 3, वाजे येथे 2, करंजाडेमध्ये 8, ओलवे येथे 9, तर आंबेतर्फे तळोजे, बामणडोंगरी, दापोली, देवत, गव्हाण, कोळखे, कोण, कोपर, महादर, पेटगाव, सावळे, सोमटणे, उसरलीखुर आणि वाकडी येथे प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे. आज कोरोनामुळे पनवेल तक्का म्हसोबा मंदिरजवळील 1 माल धक्का झोपडपट्टी घर क्रमांक 142 येथील 1 पनवेल गुरुकृपा सोसायटी रूम नंबर 506 मधील 1, नवीन पनवेल सेक्टर 9 श्री गणेश प्लाझा B304 येथील 1, सेक्टर 3 मल्हार सोसायटी B101 येथील 1, कळंबोली सेक्टर 4 ई कैलास कॉम्प्लेक्स D301 मधील 1, कामटरूपा सोसायटी सेक्टर 10 प्लॉट नंबर 22 मधील 1, अशा 7 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज तब्बल 168 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये महापालिका हद्दीतील पनवेलमधील 25, नवीन पनवेल 20, कळंबोली 18, कामोटी 36, खारघर 35, तळोजे 5, तर ग्रामीण भागातील ओवळे 2, दापोली 2, गव्हाण 4, नेरे 2, ओलवे 6, तर आकुर्ली, बॉम्बेपाडा, भोकरपाडा, दिघाटी, केळवणे, नांदगाव, साई, शेलगर, सुकापूर, उसरली, विचुंबे आणि करंजाडे येथील प्रत्येकी 1 रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान आतापर्यंत महापालिका हद्दीतील 2890 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून 107 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर सध्या 1472 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच ग्रामीण भागात आतापर्यंत 901 रुग्ण बरे झाले असून 30 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर विद्यमान 496 कोरोना रुग्ण ग्रामीण भागात आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.